नमस्कार, मी महारुद्र तिकुंडे, RTI सामाजिक कार्यकर्ता. आज फलटण ग्रामीण रुग्णालयाचा आरोग्य विभागाचा एक भोंगळ कारभार चौकटीवर आलेला आहे. सिद्धांत मिलिंद भोसले, वय वर्ष 20, या मुलाला डिस्चार्ज झालेला होता आणि दिनांक 7/6/2021 रोजी त्याच्या मोबाईलवर मेसेज आला की आपली डेथ झालेली आहे आणि तसा मृतदेह घेऊन जावा किंवा नेण्यासाठी यावा, अशा पद्धतीचा मेसेज आल्यानंतर तो मुलगा घाबरला आणि त्याने ही कल्पना आपल्या पालकांना दिली. आणि जेव्हा ही पालकांना कल्पना दिल्यानंतर पालकसुद्धा अचंबित झाले की माझा मुलगा हा कोरोनामधून ठणठणी झाला, हा आनंद माझा काय जास्त काळ राहिलेला दिसून येत नाही, नक्की काय प्रकार घडला. म्हणून संबंधित जिल्हा तालुका रुग्णालयाकडे याची विचारणा केली असता त्यांनी समक्ष भेटण्यास बोलवले. त्या ठिकाणी त्यांचे पालक गेले असता त्यांना उडवडीची उत्तरं दिली गेली की आमच्याकडनं असा काही प्रकार झालेला नाही आहे किंवा अशा काही प्रकार नाही, ती कुणी यादी तयार केली वगैरे वगैरे, अशा प्रकारची नेहमीचीच प्रशासकीय भाषेत त्याने उत्तरं दिली. आणि जबाबदारी घ्यायला पोचला हे डॉक्टर किंवा कुणी तिथला स्टाफ उपलब्ध नाही झाला आणि जिवंत असणाऱ्या व्यक्तीचं मयत म्हणून घोषित करून सातारा जिल्हा आरोग्य प्रशासनाने याबाबतीत साताऱ्याला एक मोठा धक्का दिलेला आहे की आजपर्यंत जवळपास 3,500 वर मृत्यू झालेले आहेत. आणि मग हे मृत्यूचे आकडे खरोखरच आहेत का ती बी आकडेवारी फुगवटा केलेली आहे का विनाकारण ह्या मागे कोणतं तरी आर्थिक गौडबंगाल प्रशासन लपलेलं आहे की आकडेवारी जास्त दाखवून सातारा जिल्ह्याला वेटीस धरून येथील लोकांचं नुकसान करायचं आहे का वगैरे प्रश्न निर्माण झाल्याशिवाय सातारकरांच्या मनात राहत नाहीत. काही दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री सातारा जिल्हा रेड झोनमध्ये आहे आणि आपण जाऊन त्या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने दोन्ही मंत्री ह्या ठिकाणी आले. त्यांनी प्रशासनाच्या प्रोटोकॉलप्रमाणे मिटिंगा लावल्या, सातारकरांना टाळून त्यांनी रात्रीच्या मिटिंगा घेतल्या जेणेकरून सातारकर प्रशासन किंवा सातारकर लोकांनी त्यांना प्रश्न विचारू नये. आणि असं असताना सातारा जिल्हा प्रशासनाने त्या ठिकाणी सर्व अहवाल मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांना सादर केला आणि अचंबित बाब अशी आहे की लगेच दुसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्याची आकडेवारी कमी आली, म्हणजे यामागचं गोड बंगाल काय आहे हे सातारकर शुज्ञ आहेत ते समजू शकतात. मग त्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये ह्या कोरोनानं ज्या बॉडीज पॅक केल्या जातात ह्या बॉडीज पॅक करण्याची आवश्यकता आहे का, काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते की सदर कोरोना बाधित झालेला किंवा कोरोनाचा मृत्यू झालेल्या व्यक्तीचा प्रसार आणि प्रसार फार अल्प आणि काही अंशी हे होतच नाही, तर मग ही गोष्ट सातारा जिल्हा प्रशासन किंवा राज्याच्या प्रशासनाला माहीत नाही का की मग ह्या बॉड्या पॅक करण्यामागे जे लाखो करोड रुपयाचे टेंडर्स प्रक्रिया राबवली जाते किंवा ज्या पिशव्या खरेदी केल्या जातात ह्यामागे आर्थिक घोटाळा आहे का, हे सुद्धा सातारा जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागानं याची चौकशी व्हावी ही मी सातारकरांची विनंती करेल. त्याचप्रमाणे ह्या मुलाच्या बाबतीत जी घटना घडलेली आहे मग तशीच घटना आतापर्यंत मृत व्यक्तीच्या बाबतीत घडली का, जिवंत व्यक्ती मृत म्हणून घोषित करून त्यांच्या बॉड्या जाळल्या गेल्या का, ह्याचं सुद्धा ऑडिट होणं फार गरजेचं आहे. मी सरकारला अशी विनंती करू इच्छितो की जो जेव्हापासून कोरोना हा सुरू झालेला आहे आणि त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये जे बी मेडिकल्स हॉस्पिटल्स शासकीय असतील, निमशासकीय असतील, खाजगी असतील, यांचं स्वतंत्र स्पेशल ऑडिट होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जे मृत्यू झालेले आहे 3,500 आसपास त्याचं सुद्धा एक स्वतंत्र ऑडिट होणं गरजेचं आहे, त्यांना दिलेल्या ट्रीटमेंटचं ऑडिट होणं गरजेचं आहे. आणि अशा झोपडलेल्या महाराष्ट्रातील झोपडलेल्या आरोग्य विभागाला जागा आणण्यासाठी निश्चितच महाराष्ट्रातील जनतेनं आता जागा होऊन संबंधितांना जाब विचारणं फार गरजेचं आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा गैरवापर करून सर्वसामान्य लोकांच्यावर दबाव तंत्राचा अवलंब केलेला आहे, पण मी समाजाला आणि सरकारला एक ठणकावून सांगू शकतो की आपत्ती व्यवस्थापन कायदा हा फक्त समाजासाठी लागू नाही आहे, तो प्रशासनाला सुद्धा लागू आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 52, 53 आणि 56 अनुषंगाने तुम्ही संबंधित कमिटी संबंधित आरोग्य विभागाला सुद्धा कायद्याच्या कचाट्यात खिचू शकता. त्यामुळं जनतेने सुद्धा याबाबतीत जागृती होऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा एकतर्फी वापर करणाऱ्या प्रशासनाला निश्चितच जाग आणण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं आता हे फलटणमधील जी घटना घडलेली आहे आणि आरोग्यमंत्री मी यांना विचारू इच्छितो की हे जे काही गोष्टी घडलेल्या आहे त्याच्यावर आपण निश्चितच चौकशी समिती नेमाल आणि नेमलेली चौकशी समिती आपल्याला निवांतपणे अहवाल देईल आणि तोपर्यंत जनता सगळं विसरून गेलेली असेल, परंतु असं चालणार नाही. यापुढे जर अशा प्रकारच्या सातारा जिल्ह्यामध्ये घटना घडल्या तर निश्चितच आम्ही आरोग्यमंत्र्याला आणि सातारा जिल्हा प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि यामध्ये असणाऱ्या दोषी डॉक्टर, कर्मचारी,
त्या यादी तयार करणारे अधिकारी यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर निश्चितच आम्हाला सातारकरांच्या वतीनं एक आंदोलन छेडावं लागेल आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित बदली करावी असं यापूर्वीही आम्ही म्हटलेलं आहे आणि आताही ह्या गोष्टीची जबाबदारी घेऊन सातारा CS DHO आणि आपत्ती व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष जिल्हाधिकारी यांनी त्वरित ह्यावर कारवाई करावी अन्यथा त्यांच्या बदलीचे प्रस्ताव शासनाकडे आंदोलनाच्या माध्यमातून सादर केले जातील याची नोंद घ्यावी. जय हिंद जय महाराष्ट्र.